आज आपले सहकारी बिबट्यासह अनेक मागण्यासाठी या ठिकाणी पिंजऱ्यातच उपोषणाला बसलेले आहेत. परंतु त्यांची जी मुख्य मागणी आहे की बिबट्यांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं, दिवसा लाईट बिल मिळावं, लाईट शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी. पण या मागणीसाठी यापूर्वी देखील अनेक वेळा उपोषणं आंदोलनं झालीत. शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का काय, तुम्हाला नक्की काय म्हणायचं? शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय असं आमचं मत आहे. दत्ता गांजाळे तालुका प्रमुख आणि माजी सरपंच मनसर गेली 18 फेब्रुवारीपासून या मागण्यांसाठी उपोषणाला मंचर चौकामध्ये बसलेले होते. यापूर्वीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वतीनं फॉरेस्टच्या अवसरी घाटातील कार्यालयावर देखील आम्ही मोर्चा काढलेला होता. बऱ्याच वेळा पिंजरे मिळत नाहीत आणि पिंजरे जरी उपलब्ध झाले, बिबटे दिसले, त्या लोकांना अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्याकडून बऱ्याच वेळा उत्तरं येतात की त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, कर्मचारी कमी आहेत, अनेक प्रश्नांनी हे सगळे ग्रासलेले आहेत. हा बिबट्याचा फार भयानक प्रश्न आहे आणि अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आमच्या त्या आंदोलनावरून आणि काल देखील दत्ताभाऊ उपोषणाला बसले या संदर्भ देऊन राजहंस मॅडम यांनी पूर्वीच प्रस्ताव पाठवलेला होता की बिबट्यांची नसबंदी करायची जेणेकरून त्यांचं जनरेशन जास्त वाढणार नाही. पण तरी देखील सगळ्या बिबट्यांचं जनरेशन वाढतच आहे, नसबंदी होत नाही. आणि बिबट्या निवारण केंद्र जे आहे माणिकडो या ठिकाणी, तिथं जी त्याची कॅपॅसिटी आहे ती 40 बिबटे ठेवण्याचीच आहे. आणि जे अतिरिक्त बिबटे होतात तर या ठिकाणून पकडलं की कुठंतरी जंगलाच्या आदिवासामध्ये त्याला सोडून देतात आणि तो बिबट्या परत या ज्या ठिकाणून त्याला उचललं त्याच भागामध्ये येऊन तो वास करत असतो. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. बिबट्या निवारण केंद्र जे आहे डिंब्याचं, त्याची कॅपॅसिटी डबलपेक्षा जास्त करावी अशी आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे. भाऊ, आणि या माणिकडोला जे बिबट निवारण केंद्र झालेलं आहे, त्यापूर्वी 30 वर्षापूर्वी अवसरी वन उद्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिबटे ठेवले जायचे. मग जर तिथं जागा नाही, मग इथं का करू शकत नाही शासन? आमची मागणी आहे, ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे आणि शक्य आहे अशा ठिकाणी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. 40 बिबट्याच्या अतिरिक्त जे बिबटे होतील ते बिबटे परत जंगलच्या आदिवासामध्ये त्यांना सोडलं जातं आणि ते बिबटे परत फिरून येत असतात. त्यामुळं बिबटे साठवण्याची जी क्षमता आहे ती डबल ट्रिपल करावी, कारण या भागामध्ये जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये कमीत कमी 1 बिबट्या 100% असणार आहे. कारण त्याची एवढी संख्या वाढलेली आहे की भयानक संख्या वाढलेली आहे, त्यामुळे ते करणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही या संदर्भात वन खात्याशी काय चर्चा केली की अवसरी वन उद्यान येथे बिबट निवारण केंद्र पूर्वी असलेलं पुन्हा सुरू व्हावं? आम्ही मागणी करणार आहोत, पूर्वी देखील केलेली आहे, आणि बिबट निवारण केंद्र या ठिकाणी व्हावं ही देखील आम्ही पुन्हा मागणी करणार आहे. आणि बाकीचे पण जे विषय होते, इरिगेशनच्या संदर्भातला जी पाणीपट्टी वाढवली ते संदर्भात अधिकारी या ठिकाणी आले होते, त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही वाढू नये अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवणार आहोत. शेतकऱ्यांची त्यासाठी विरोध असल्याची त्यांनी नोंद घेतलेली आहे. MSEBचा विषय आहे, काल कार्यकारी अभियंता श्री बांगरसाहेब येऊन भेटून गेले, त्यांनी देखील सांगितलं ज्या ज्या भागामध्ये लाईटचा प्रश्न आहे आणि आता सोलरची गव्हर्नमेंटची स्कीम आहे, सबसिडीमध्ये तुम्ही जर सोलर बसवले तर दिवसा तुम्हाला लाईट आम्ही उपलब्ध करून देऊ. पण शेतकऱ्यांची मागील 3 ते 4 वर्षामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचा कणा मोडलेला आहे. आज त्यांना सोलर बसवायला पैसा आहे का? नाही, पैसा पण नाही, कणा मोडलेला. मग ते कसे काय बसवणार? त्यांचा आता त्यांना देखील मर्यादा आहे, त्यांच्याकडे लोक नाही, सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर लोक भरलेले आहेत आणि सगळीच परिस्थिती. शेतकऱ्याकडे पैसा नाही तर शेतकरी सोलर कसं काय बसवणार? नाही बसवणार, त्यांनी सांगितलं सबसिडीमध्ये मिळते. आता आम्ही त्याचा अभ्यास करणार आहे, मग ती खरं आहे की खोटे त्याची आम्ही जरा शहानिशा करणार आहोत. आणि बाकीचं जे लाईट बिलाचा विषय आहे की रिडिंग घेणारी यंत्रणा वेगळी आहे, बिल वसूल करणारी यंत्रणा वेगळी आहे, अतिशय पठाणी पद्धतीने बिलाची वसुली केली जाते. काही काही गोरगरिबांच्या इथं 1 बल्ब आहे, अशा लोकांना देखील 20-25 हजार रुपयाचं लाईट बिल येतं. एक अतिशय खेदाची गोष्ट आहे, ती देखील आम्ही काल त्यांच्या विषयी कानावर घातलेलं आहे. त्यांनी सांगितलं एक एजन्सी आम्ही टर्मिनेट केलेली आहे, दुसरी एजन्सी आम्ही नेमणार आहोत, परंतु आम्ही त्यांना सांगणार आहे की अंडर वन रूफ तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या सुरू करा, अशी आम्ही त्यांना काल मागणी केलेली आहे. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की
भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत, तर अगदी 1/2 किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 99 60 71 91 98, तसेच 90 96 88 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा.